पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पाणीपट्टी घरपट्टी या करात वाढ करून 2999 कोटी 47 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. नवी मुंबईतील नागरिकांनी 20 वर्ष पालिकेची कोणतीही करवाढ होऊ देणार नाही. नवी मुंबईतील नागरिकांना 20 वर्ष पालिकेची कोणतीही करवाढी होऊ देणार नाही असा शब्द माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिला होता. त्यालाच अनुसरून स्थायी समिती आणि महासभेत भाजप वगळता सर्व पक्ष नगरसेवकांनी एकवटून कोणतीही करवाढू होऊ द्यायची नाही असे ठरवले होते. वाशीप्रमाणे ऐरोली येथे होणाऱ्या नाट्यगृहासाठी 25 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद होऊनही प्रशासनाने प्रभागातील विकास कामे केली नव्हती असा आरोप नगरसेवकांनी केलाय. विवरणपत्र देण्याचे अधिकार आहेत की असं जमा होईल आणि असा खर्च अपेक्षित आहे, परंतु तो खर्च तिथे करायचा नाही करायचा, जे बजेट आहे अंतरिम जे म्हणजे फायनल बजेट जे आहे हे कोण तयार करणार आहे? जनरल बॉडी, महासभा करणार आहे, म्हणजे महापालिका करणार आहे. महापालिका म्हणजे एकटा महापौर नाही, महापालिका म्हणजे आयुक्त नाही आहे, आणि त्यामुळे बजेट करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहे. स्थायी समितीने बजेट सादर केलं मला आणि त्याच्यामध्ये जे काही वाढ आणि घट आहे हे करण्याचे अधिकार महासभेचे आहे, तर ते महासभेने त्या ठिकाणी केलं. अखेर 13 वर्षाप्रमाणे कोणतीही करवाढ न करता चर्चेमध्ये सदस्यांनी मांडलेल्या सूचनांसह अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसा सनी मेरॉलसह शेखर हंब्रन्स यांचा रिपोर्ट.